फ्रेंड्स, आई एम प्रिया। टुडे लेट अस सी क्वेश्चंस ऑन युनिट, सब युनिट एंड वेटेज ऑफ इट। आज आपण इंग्रजी विषयातील घटक, उपघटक आणि त्याची भारांश निश्चिती पाहूया। देयर आर 7 युनिट्स अँड 29 सब युनिट्स फॉर 50 मार्क्स। यात 7 घटक आणि 29 उपघटक 50 मार्कांसाठी आहेत। युनिट फर्स्ट, व्होकॅब्युलरी। इट हॅज 16% वेटेज फॉर 8 मार्क्स कन्सिस्टेड 4 क्वेश्चन्स। घटक पहिला, शब्द संपत्ती, 16% भारांश, 8 मार्क्स यासाठी 4 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। शब्द संपत्ती म्हणजेच व्होकॅब्युलरी, यामध्ये 8 उपघटक आहेत। युनिट सेकंड, वर्ड पझल्स। इट हॅज 8% वेटेज फॉर 4 मार्क्स कन्सिस्टेड 2 क्वेश्चन्स। शब्दकोडी हा दुसरा घटक, 8% भारांश, 4 मार्कांसाठी आणि परीक्षेमध्ये यावर 2 प्रश्न विचारले जातात। यामध्ये 2 उपघटकांचा समावेश होतो। युनिट 3, लँग्वेज स्टडी। इट इज अ व्हेरी फास्ट युनिट कन्सिस्टेड 24% वेटेज इन्क्लुडिंग 12 मार्क्स अँड इट हॅज 6 क्वेश्चन्स इन एक्झाम। घटक 3, भाषा अभ्यास, हा मोठा घटक, 24% भारांश आहे, यावर 12 मार्कांचे 6 प्रश्न विचारले जातात। युनिट 4, ग्रामर, व्याकरण, सेंटेन्स फॉर्मेशन। इट हॅज 12% वेटेज फॉर 6 मार्क्स कन्सिस्टेड 3 क्वेश्चन्स। चौथ्या युनिटमध्ये व्याकरणावर आधारित आहे सेंटेन्स फॉर्मेशन, म्हणजे वाक्य बनवणे, 12% भारांश, 6 मार्क्स आणि 3 क्वेश्चन्स यावर विचारले जातात। युनिट 5, क्रिएटिव्ह रायटिंग। इट हॅज 16% वेटेज, इट कन्सिस्टेड 8 मार्क्स विथ 4 क्वेश्चन्स। म्हणजेच मित्रांनो, पाचवा घटक सृजनशील लेखन, 16% भारांश म्हणजे 8 मार्कांसाठी या घटकावर आधारित 4 क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारले जातात। क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये 8 प्रकारचे उपघटक समाविष्ट आहेत। युनिट 6, रीडिंग स्किल, म्हणजेच वाचन कौशल्य। इट हॅज 20% वेटेज फॉर 10 मार्क्स अँड 5 क्वेश्चन्स आर आस्क ऑन धिस युनिट 6। यामध्ये एकच सब युनिट आहे। युनिट 7, मिससेलेनियस, म्हणजे संकीर्ण। इट हॅज 4% वेटेज, 2 मार्क्स अँड 1 सिंगल क्वेश्चन कॅन बी आस्क ऑन इट। सब युनिट यामध्ये आहेत 2, घड्याळ आणि भाषिक खेळ। तर मित्रांनो, वेळेचं आणि घटकाचं अचूक नियोजन करून तयारीला लागूया, कारण इफ वी फेल टू प्लॅन, वी प्लॅन टू फेल। थँक्यू।